नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण बघणार आहोत 15 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी. चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी भारताचे पुढील महाधिवक्ता असतील. के वेणुगोपाल यांनी पद सोडल्यानंतर वरिष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी यांची भारताचे 14वे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. जून 2014 ते जून 2017 दरम्यानच्या पहिल्या कार्यकाळानंतर रोहतगी यांची ॲटॉर्नी जनरल म्हणून ही दुसरी वेळ असेल. या वर्षाच्या जूनच्या शेवटी AG वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 3 महिन्यांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत वाढवण्यात आला होता. आता बघूया पुढील घडामोड. भारतात 8642 अमृत सरोवर बांधणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. अमृत सरोवर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले एक महत्त्वाकांक्षी मिशन आहे, ज्याचे उद्दिष्ट भविष्यासाठी पाण्याचे संवर्धन करणे हे आहे. उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, तिसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर, तर चौथ्या क्रमांकावर राजस्थान आणि 5व्या क्रमांकावर तमिळनाडू ही राज्ये आहेत. बघूया पुढील घडामोड. मराठी नाट्य कलाकार संघाच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न असलेल्या मराठी नाट्य कलाकार संघाच्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली आहे. मराठी नाट्य कलाकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप कवरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीप कवरे 10 वर्षे मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष होते. प्रदीप कवरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुशांत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची शिफारस उपाध्यक्ष शरद पोक्षे यांनी केली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निर्माता संघ, रंगमंच कामगार संघ आणि मराठी नाट्य कलाकार संघ अशा 3 घटक संस्था आहेत. बघूया पुढील घडामोड. हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासून मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे. सामान्य मुंबईकरांना या दवाखान्याच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासून मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे. मुंबईत सुमारे 227 आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 50 आरोग्य केंद्राचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईत 25 ते 30 हजार लोकसंख्येकरिता एक याप्रमाणे हे क्लिनिक सुरू करण्यात येणार असून 50 पॉलिक्लिनिकचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरात 227 क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये 34 पॉलिक्लिनिक असणार आहेत. आता बघूया शेवटची घडामोड. वेदांत आणि फॉक्सकॉन चीप उत्पादनासाठी गुजरातमध्ये 1.54 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत लिमिटेड आणि फॉक्सकॉन समूह गुजरातमध्ये सेमीकंडक्टर इकोसिस्टीम उभारण्यासाठी 1.54 लाख कोटीहून अधिक गुंतवणूक करणार आहेत. ऑइल टू मेटल समूहाने सांगितले की वेदांत डिस्प्ले लिमिटेड 94,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिस्प्ले फॅब युनिटची स्थापना करेल आणि 60,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह वेदांत सेमीकंडक्टर लिमिटेड एकात्मिक सेमीकंडक्टर फॅब युनिट आणि आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट यांची सुविधा स्थापन करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद.